मरहूम हाजी मोहम्मद हुसैन अब्दुल करीम रसभरे यांच्या पुण्यतिथी निमित्त रविवार 5 डिसेंबर रोजी साखरपेठ बुधवार बाजार येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख, विक्रम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रक्तदान शिबिर पार पडले. या कार्यक्रमात डॉक्टर रफिक सय्यद, संयोजक सज्जाद रचबरे, शफीक रचबरे, हाजी अब्दुल माजिद कोटी, प्रकाश गुप्ता, अब्दुल कादिर रंगरेज, हाफिज मोहम्मद अली कुरेशी, रियाज कबाडी, श्रीधर गणपा, यल्लप्पा गडगे आदि उपस्थित होते. आज या कोरोना महामारीमध्ये जे हॉस्पिटलमध्ये रक्तदान तुटान पडत आहेत, लोकांना जे रक्तदानची जे आवश्यकता आहे त्यांना कोणा रक्त मिळत नाही, म्हणून आज रजबरे सोसायटी यांच्यातर्फे भव्य रक्तदान शिबिर ठेवले. त्यांनी ते अध्यक्ष सज्जद रजवारे यांचे जे कॅम्प ठेवलेत की बाबा लोकांपर्यंत रक्त पोचावे म्हणून यांनी एक इच्छाशक्ती म्हणून ताकद म्हणून हे रक्तदान शिबिर ठेवलेत. आणि जे आपला समाज बांधव सर्वांना घेऊन न भेदभाव न ठेवताना सर्वांना एकत्र घेऊन हा रक्तदान शिबिर ठेवून हा फार मोठा यांनी जे काम करत आहेत. आज सर्वाला वाढव म्हणजे कोणाला काय हे होऊ नये म्हणून लोकांसाठी पण पोचाव म्हणून आणि यांनी बी फिरलेत सिव्हिल हॉस्पिटल, रुग्ण हॉस्पिटल सर्व फिरलेत. प्रत्येक ठिकाणी कोरोनामध्ये रक्त तुटत पडत आहे, जे प्लाझ्मा कमी पडत आहेत म्हणून यांनी एक आज एक आपला ग्रुप म्हणून इथं रक्तदान शिबिर ठेवले आहेत. ते रक्तदानमध्ये आज सर्व ग्रुप, सर्व समाज बांधव, सर्व आणि रजबारे यांचे ग्रुप पूर्ण हे टीम येऊन इथं हे रक्ताचे एवढं हे यथाशक्ती ताकद काढत आहेत. ते आज आम्ही दोन शब्द बोलून येईन जे महाराष्ट्र आणि आज हाजी मोहम्मद हुसैन, हाजी अब्दुल करीम रजबरे इनकी बरसी के मौके पर यहाँ पर रक्तदान शिविर रखा गया है, जिसके संयोजक हैं हमारे अध्यक्ष सज्जाद भाई रजबरे. इनके नेतृत्व में ये रखा गया है. मैं इन्हें बहुत मुबारकबाद पेश करता हूँ कि इन्होंने ऐसी महामारी में भी रक्तदान शिविर का आयोग किया. अस्सलाम वालेकुम, मैं रजबरे सोसाइटी का अध्यक्ष सभी आने वाले का शुक्रिया अदा करता हूँ. सब अपने को सहायता करे, मदद करे, सबका शुक्रिया अदा करता हूँ.